असणार आहे. इकडे अजित पवारांना सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी भाजप आणि शिवसेनेतील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा आरोप होत असल्याचं कळतंय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पिछाडीवरच असल्याचं पाहायला मिळालं होतं. आता हेच कारण देऊन महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज काय असा दबाव भाजपच्या काही नेत्यांनी आणल्याची माहिती आहे. महायुती म्हणून ज्या ठिकाणी आपण लढतो त्यावेळेला फायदा झाला तर चांगलं, नुकसान झालं तर लगेच अशा प्रकारची वक्तव्य करायची, मला वाटतं हे महायुतीच्या त्या ठिकाणी गोष्टीला योग्य नाही आहे. व्यक्तीच्या कुणी कुणी भावना कोणाकडे किंवा प्रसारमाध्यमांकडे करणं उचित आहे असं मला वाटत नाही.